नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत राजगुईच्या टेकावर। म्हणजे इथं राजगुई ही गाव आहे, आमच्या गावापासून 2-3 किलोमीटर जवळच आहे। आणि तिथून त्यांच्या डोंगरावरती एक छानसं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे। चला आपण बघूया आणि दाखवतो तुम्हाला तिथं काय काय आहे। आणि तिथून तर इतकं मस्त वाटतंय। आणि सध्या तरी खूप थंडी पडली, त्याच्यामुळे सगळ्याकडे धुकंच धुकं दिसेल। चला बघूया, चला। इतके मोठमोठे दगड, अरे बाबरे, दमलो आम्ही तर। हाय, चलो नी, हाय, गुड मॉर्निंग। का ग, अरे हात धर ना माझा। मॉर्निंग ऑल, हाय। आम्ही इथं रस्ता करायलाय, तू बघायला आलोय हो की नाही? आणि बिघनेचं जेसीपी आहे इथं, तिकडे खालती आहे, तिथे जाऊन आम्ही बघणार आहे आता। चलो जाऊया, डांबरीकरण रस्ता होणार आहे ना। आणि जेसीपी कसं करतं तुमचं? चलो तर मग बघूया, चला। मी पण बसणार। या रोडचं कन्स्ट्रक्शन आमच्या दादानं घेतलेलं आहे आणि इथं काम सुरू आहे जेसीपीनं। चला बघूया। आणि गाडी तिथे लावलंय, दिसते का तुम्हाला? नाही दिसणार, खूप छान दिसायला लागलं। सकाळ सकाळी आल्यामुळे गावाकडचं सौंदर्य ते खुलून आले। हा रस्ता करा लागले, त्याच्या आधी या जागी खूपच कचरा रोड होता, गाडी यायला पण जागा नव्हती। तिथून वाट आहे यायला, तिथून असं यायचं, इकडं वरती ते मंदिर आहे, अजून वरती आहे थोडंफार। चला जाऊया तिकडं, चला नाही। आम्हाला यायला थोडा उशीर झाला, मी तर एकदम सकाळी आलो ना, तर खूप मंद असतं इथं आणि खूपच भारी वाटते। सगळं जंगल आहे, डोंगर आहे इथं आणि इकडं सगळं हे आहे, झाडं आहेत मस्त मस्त। आणि इथं खूप सारे जंगली प्राणी पण आहेत, म्हणजे असं वाघ सिंह वगैरे काही नाही, मोर आहे। फळं जास्त नसणार या जंगलात, कारण ही खूप मोठी मोठी झाडं दिसायला लागतात। चला या, आपण पाया पडून घेऊ, नंतर तुमच्याशी संवाद करू। हे आहे हनुमानाचं मंदिर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। निसर्गात भारावून जाण्यासाठी
मंदिर सदस्य म्हणतो. आपण निसर्गाचा आनंद घेऊया. या आता इथं पण एक मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. तुम्हाला अंधार दिसणार नाही, तरी पण दाखवते. नाही इथन खूप प्राचीन मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम फक्त असं दगडांनी आणि मातीने केलं आहे. छान आहे सगळं. या दगड इथं खूप सारे दगड आहेत आणि त्या दगडांच्या मुळे यांनी दगडांचा किती पुरेपूर उपयोग करून आणि किती छान असं कंपाऊंड केलेलं आहे. चमचा हाय रुसवा भोंबुल फुला नाही तोडायचं बाळ. लेट्स गो. आणि अतिशय सुंदर असं मंदिर आपण पाहिलं आहे. खरोखरी तुम्ही नक्की एक दिवस येऊन भेट द्या मंदिराला. खूप छान आहे. इथं बांधकामाचा रस्ता डांबरीकरण रस्ता सुरू आहे. तो झाला की नक्की मी परत नक्की येईन बघायला हे मंदिर. तुम्ही पण आला तर नक्की भेट द्या मंदिराला. आणि खूप सुंदर आहे मंदिर. आणि चला आम्ही आपण बघूया. डेव्हलपमेंट सुरू आहे आणि पूर्ण झाले की परत एकदा येऊया. काय झालं चला तर मग. आणि हां चालवय घरी. जास्त उशीर करून चालणार नाही. खूप पण लागलेले आहे. 9 वाजलेले सकाळ. गावाकडे नाश्ता वगैरे काही नसतो. सकाळची 9 न्याहारीच असते. त्यामुळे न्याहारी वेळेवर व्हायलाच पाहिजेत. नाहीतर भूक कंट्रोलच होती. गावाकडे की असं तसं हे होतंच. आता हा डांबरीकरण रस्ता होणार आहे तिथून मंदिरापासून चक्क गावापर्यंत. आणि हा मोठा डोंगर आहे त्यामुळे चढाव पण खूप भरपूर आहे याचा. आणि याचं हा रस्ता बांधायचं काम माझ्या दादाने घेतलेलं आहे. माझ्या चुलत दादा तिकडं. आणि आमचा छोटा बॉय हरवलेला आहे. आम्ही आता त्याला शोधतो. 5 मिनिटात येतो आपण. आम्हाला सांगितलं की अजून वेळ आहे घरी जायला. तुम्ही तोपर्यंत फिरून घ्या. मस्त मस्त सगळं बघून घ्या. ये रे दाखवते तुला काय. मला माहिती आहे इथलं काय काय. मी यायची संक्रांतीला. दरवर्षी संक्रांतीला लहान असताना या मुले येत ना तेवढे म्हणजे किती 5-6 असताना यायची या मंदिराला भेट द्यायला. आणि खूप गर्दी असते संक्रांतीच्या वेळी. तिळगुळ घेऊन आणि घरी वडे वगैरे करतात ना ते घेऊन यायचं. सगळी एकत्र मुली यायचे. बाळाला घ्यावं बाबी. आणि इथं येऊन मस्त मज्जा करून जायची. अरे काय पिशवी पडलेली आहे इथं. मला सापाचं मेहनत वाटलं. इथं जंगली प्राणी असू शकतात. साप ससा कोल्हे आणि मोर पण आहेत. चला इथून छान दिसतंय. थोडंसं पुढे गेलं की हा डोंगर उंच आहे ना त्याच्यामुळे 4-5 गाव तर आपण इथून सहज बघू शकतो. चला फोटोशूटला ही खूप अतिशय सुंदर जागा आहे. मी नक्की येऊन भेट द्या. चला बघू. सापाचं वाळूळ आहे इथं एक दाखवते. सापाचं वाळूळ आहे ते. जायचं नाही मंगळ्या असतात त्याच्यामुळे साप असतात. राजगुळे गाव दिसायला लागले. आणि इथं तळगुळे गाव आहे. आणि इथं राजगुळी. या राजगुळी गावाचा डोंगर. आणि आम्ही चक्क तिथं गाडी लावणार आहे. तुम्हाला दिस काय झालं. आमचं घर मंदिर सर्व दिसत. ए बाळा धराव. चला आमचं शिवार लय भारी. थांबा दाखवतो तुम्हाला मी आमचे शिवार कसलं. हे आमचं शिवार शेत शिवार. हा हे चिंचणे गाव.
नंतर तिथून अशी ते झाड दिसत आहेत, तिथून असं नदी आलेली आहे. हा ताम्रप्राणी नदी आपली दुणग्यावर नाही ते पण ती कोवाडवरून ती. आणि इथून नदी खूप छान दिसते. आणि ही नदी अशी तिकडून कोवाडवरून असं राऊंड मारून इथून दुणगेवरून चिंचणीवरून आता इथं राजगुई लाईन मिळते. नदी ऊन खूप लागायला लागले. चला तर मग मी थोडस फिरून घेते आणि परत तुम्हाला भेटते येऊन. हॅलो, ठीक आहे, चला जाऊया पुढे. काही तुम्ही थांबलं पुढे नको, तिकडे काय दिसणार नाही. तिकडे ते डोंगर आहे. तिकडून मग तिकडे मंदिर कडे जाऊ पाहिजे. नेटवर्क आहे ना, पप्पा कॉल करते. इथं छोटासा गाव आहे, जवळजवळ 500 लोकसंख्या असेल. आणि हा त्याला लागून डोंगर, त्याच्या मागे पण डोंगर आहे. आणि आम्हाला काय दिसते, काय म्हणतो त्याला, घुण असणार ते बोलते. चला त्यांना त्रास नाही द्यायचा, त्यांचं तिने काम करावं. छोटीशी पायवाट आहे. आम्ही असं गोल फिरून आलो आणि आता डोंगराला गोल फिरून आलो आणि आता असं मंदिर जवळ जातो आपण. चला एवढं हे रे बस. जायला हा आधीचा जुना रोड होता आणि हा असा इथून यायचा. आणि आता त्या साईडनं केलेला आहे तो मंदिर, सॉरी रस्ता. इथून असं डायरेक्ट होता, बहुतेक त्यांना रस्ता करायला अवघड जात असेल. इथून तिथून यायचं होतं, हा जुना रस्ता असा होता. आणि इथून येऊन इथं मंदिरला जायचं होतं, पण आता ह्यावेळेला मंदिराच्या समोरून वाट केलेली आहे. चला तर मग आता उशीर झालेला आहे खूप, 10 वाजायला आलेत आणि भूक पण खूप लागलेली आहे. इथं फिरू फिरून खूप जमलो आम्ही तरी. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केला आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर बघता येईल. आणि हा हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे बघायला भुकट आहे. चलो बाय. Hello, bye-bye. Bye. Bye, Kirti. Bye. Bye. इथे वरती दिसते ती राजगुईची वारी. तिथे जाऊन आले आता मी. आता आम्ही इथून मेन रोडवरून घरी जाणार.